महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्या रुग्णाच्या परिवारातील 6 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील एकाचा अहवाल येणे बाकी आहे, तर बाकी इतर जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तसेच बाहेरून आलेल्या त्या रुग्णाचा अहवाल येत्या आठवड्याभरात मिळेल, अशी माहिती KDMC वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांनी स्वानंद न्यूजला दिली आहे. नाही, त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंगला सॅम्पल आज जाईल, म्हणजे गेलं असेल ते, आणि त्याचे एक आठवड्यात रिझल्ट एक्सपेक्टेड आहे. त्याच्या फॅमिलीबद्दलचं काय? फॅमिलीचे सर्वांची टेस्टिंग झालेली आहे आणि मला आत्ताच कळलं की सगळ्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आहे. एक रिपोर्ट अवेटेड आहे, तो एक दोन तासामध्ये कळेल. सहा मेंबरचं टेस्टिंग केलेलं आहे आणि सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे. हा कुठून कुठपर्यंत आला होता आणि त्याला कधी कळलं की हा पॉझिटिव्ह आला? त्यांचा प्रवास केपटाऊन टू दुबई, दुबई टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई असा प्रवास होता. दिल्लीमध्ये पण त्यांचा रिझल्ट RT-PCR केलं होतं तर पॉझिटिव्ह आला होता, आणि मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी म्हणजे 24 तारखेला ते मुंबईमध्ये आले, तर तेव्हा पण त्यांनी आपल्या इथे टेस्टिंग केलं तर तोही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मला काय सांगत आलं? नाही, लॅबमध्ये आता आमचं सॅम्पल पोचेल, नंतर मी एकदा सॅम्पल पोचल्यावर लॅबशी बोलेल, त्याच्याप्रमाणे मी सांगते की काय एक्झॅक्टली कधीपर्यंत त्याचा रिझल्ट येऊ शकतो. म्हणजे साधारण 2 दिवसात येईल कसं काय? नाही, सध्या तरी म्हणजे 1 आठवड्याचा पिरियड धरून चालायला हरकत नाही. शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.